नमस्कार. गोल्ड विनर विथ विटा D3 प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये को पॉड बाय शुगर फ्री ग्रीन चॅटच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, होतं काय ना, खूपदा आपल्या अंगी एक वेगळा गुण असतो, फार मोलाचा असतो, तो आपल्याला स्वतःलाच माहिती नसतो. आपल्याला कुणीतरी जाणीव करून द्यायला लागते की अरे बाबा तू हे कर, याच्यात तुला गती मिळेल, हे तू चांगलं करू शकतोस. होतं की नाही? आता मलाही माझ्या बाबांनीच सांगितलं की अरे बाबा तू जरा अभिनयाकडे लक्ष दे, तू बरा करू शकतोस, तू पुढे जाऊ शकतोस. तेव्हा मी या क्षेत्रामध्ये आलो. आता आज ज्या काही आपल्याकडे आलेल्या आहेत, ज्या नाशिकहून आल्या आहेत मुद्दाम, त्यांच्या अंगीनं असाच एक गुण आहे आणि तो गुण फार मोलाचा आहे, पण त्याची जाणीव त्यांना त्यांच्या मिस्टरांनी करून दिली. चला मग तो गुण नेमका काय आहे तो त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात. गप्पांनी सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि मग पाहूयात पदार्थ. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. वा, सुरुवात करूयात मग आजच्या भागाला. काय आपलं संपूर्ण नाव? सीमा गवारे पाटील. बर, काय करता आपण? ऍक्च्युली मी, माझी लॉंग जर्नी आहे, मी तुम्हाला बोर करणारच आहे 5-10 मिनिटं. बोर नाही, आनंद आहे. ओके. मी सध्या ओमसाई कुकिंग क्लासेस नावाने क्लासेस घेते नाशिक मध्ये. बर, नाशिक मध्ये. हो. कोण कोण असतं घरी? मिस्टर, मी, मुलगा आणि मुलगी. तुम्ही आता म्हणालात की लॉंग जर्नी आहे, कशी सुरू झाली ही जर्नी आणि कशा विषयी आहे? ऍक्च्युली मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की मी कुकिंग क्लासेस घेईन आणि मी झी मराठीवर येईन, हे तर बिलकुल नव्हतं माझ्या डोक्यात पण नव्हतं. जो माझा म्हणता ना एक सपोर्ट, तो माझे मिस्टर आहे. ऍक्च्युली गावातून स्टार्ट ते देवळात राहायचे, मग ते त्यांचं ते एका 5-स्टार मध्ये लागले, त्यानंतर बाहेर गेले युरोप. ह्याच इंडस्ट्रीमध्ये आहे? हो हो, 25 इयर्स पासून ते बाहेर होते, युरोप मध्ये, युएस मध्ये होते, शिपर, क्रूझ शिपर. त्याच्या आधी 5-स्टार मध्ये होते. आणि माझं बॅकग्राऊंड असं होतं की पप्पा आर्मी मध्ये होते. सो लहानपणापासून आम्ही महाराष्ट्र सोडून सगळीकडे फिरलोय. माझं जन्म इव्हन ग्वाल्हेरचा आहे. बर. सो आर्मीचं कसं असतं की तिकडे सगळे स्टेट्सचे लोक, हा, मिक्स कल्चर असतं. तर आम्ही लहानपणापासून, आम्हाला पंजाबी फूड माहिती होतं, बंगाली, सो एव्हरीथिंग, म्हणजे वेगळ्यावेगळ्या डिशेस आम्ही लहानपणापासून, आई पण बनवायची. सो एक आवड होती. MSc ऑर्गॅनिक केलं, त्यानंतर लग्न झालं. मिस्टर बाहेर शिपवर राहायचे 6 महिने, ते बाहेर 2 महिने इथे. लग्न झालं, मग असं वाटायचं एवढं शिक्षण घेतलं काहीतरी केलं पाहिजे. हा, असंच एकदा यांनी मला खूप फोर्स केला की तू एवढं छान केक बनवते, तर आपण जिम मध्ये घेऊन जाऊ. यांचा बर्थडे होता. बर. तर माझी सुरुवात अशी झाली ऍक्च्युली. तर मी एक केक बनवला, ब्लॅक फॉरेस्ट, मला अजूनही आठवतं. मी केला आणि त्या इन्स्ट्रक्टर लोकांना दिला, तर ते एवढे इम्प्रेस झाले, मॅडम आमची आता सगळे ऑर्डर्स तुम्हीच घेणार केकच्या. व्यायाम सोडून सगळे खायलाच लागले. हा सर, नंतर मला ऑर्डर्स यायला लागल्या केकच्या. मग माझ्या फ्रेंड्सनी ऑर्डर्स दिल्या. मग ते फ्रेंड म्हणायचे की आमच्या वर्षातून तुला आहे ना 7-8 ऑर्डर प्रत्येकाची यायची मला ऑर्डर. त्याच्यापेक्षा आम्हाला शिकून दे, म्हणजे दरवेळेस आम्ही तुला सांगणार, तू ऑर्डर घेणार, त्यापेक्षा स्टार्ट करू आपण. पण मी सांगते, त्या दिवसापासून जे मी स्टार्ट केले, त्यावेळेस मोबाईलचा एवढा ट्रेंड नव्हता, सोशल मीडिया काहीच नव्हतं. कुठून स्टुडंट यायचे, कॉल करून, मॅडम तुम्ही क्लासेस घेता, क्लासेस. मग मी केकचा क्लास स्टार्ट केला. पण नंतर विचार केला की आपण बऱ्याच गोष्टी बनवतो, नुसतं केक नाहीये, म्हणजे बरंच. मग मी हळूच मी चायनीज डेव्हलप केलं, मग पिझ्झा क्लास. सो वन बाय वन वन आता असं झालं की ऑलमोस्ट 40-50 कोर्सेस झाले. तर त्याच्यात व्हेज, नॉन व्हेज, एव्हरीथिंग. वा, बेकिंग, बेकरी. किती वर्षांपासून तुम्ही हे शिकवता? 7 वर्ष झाले. 7 वर्ष झाले. आणि खरंच ही फार मोठी जर्नी आहे, फार सक्सेसफुल जर्नी आहे आणि एक माणूस म्हणून आपल्याला खूप शिकवणारी जर्नी. बरोबर. या सगळ्या जर्नीला ट्रिगर पॉइंट तुमच्या बोलण्यात मला एक असं जाणवलं की तुमच्या मिस्टरांमुळे मिळाला. अजून पण त्यांचा एकच पॉइंट असतो की प्रत्येक बाईनी नवऱ्यावर कधीच डिपेंड नाही राहायला पाहिजे. सगळं नवरा कमवतो, मीठ तरी तुम्ही आणा कमवून, म्हणजे ते एक व्हॅल्यू असते. बरोबर. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सुद्धा पैसे कमवा, नाही नाही, ते पैशाशी इंडिपेंडेंट पाहिजे. बरोबर. वा वा मंडळी, एवढ्या छान गप्पा आपल्या सीमाजींबरोबर होत आहेत. आणि एक गोष्ट तर कन्फर्म आहे की आज आपल्याला एवढ्या अनुभवी हातचं, ज्यांनी 6 वर्ष इतरांना शिकवलंय सुद्धा, छान चविष्ट आणि काहीतरी मस्त खायला मिळणार आहे. लगेच उळूयात किचनकडे, गप्पाही मारूयात आणि पदार्थही पाहूयात. चला मंडळी, आता आपण पहिला पदार्थ करण्यासाठी तयार आहोत. तुम्ही तयार आहात ना? मी पण तयार आहे, तुम्ही तयार असाल. काय याचं नाव आहे? त्याचं नाव आहे पान लाडू. फॅन्टॅस्टिक, काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे आणि इंटरेस्टिंग असणारे साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. सांगा. डेसिकेटेड कोकोनट, गुलकंद आहे, कंडेन्स मिल्क आहे, खस सिरप आहे, त्यानंतर बडीशोप, आणि हे विड्याचं पान आहे जे आपण बारीक चिरलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर पान मसाला इसेन्स, टुटी फ्रुटी आणि कॅश्यूची पावडर आहे. चला मग आता आपण पान लाडूच्या कृतीकडे वळूयात. काय करायचं पहिल्यांदा? पहिले आपण डेसिकेटेड कोकोनटला थोडस रोस्ट करून घेऊ, भाजून घेऊयात. भाजताना फक्त लक्ष द्यायचं की फुल गॅसवर नाही करायचं, कारण जळतं, लगेच खोबरं जळणार. मंद आचेवरती करायचं. बरं.
प्लेट लागेल. आता हे भाजून तर झालेलं आहे, गॅस बंद करूया. पुढे ओके, आता आपण याच्यात 1/4 कप, सपोज तुम्ही 1 वाटी जर कोबरा घेतलाय तर 1/4 कप आपण कंडेन्स मिल्क घेणार. बस पुरे. हा, त्यानंतर आपण याला फ्लेवर देण्यासाठी पान टाकणार, चॉप केलेलं पान. आता पुढे, आता याच्यात थोडस आपण खूप डार्क जर हे खस टाकलं तर तो कुठेतरी कडवटपणा देतो, तर फक्त आपल्याला हलकासा ग्रीन कलर आणायचा आहे, तुम्ही तो टाकून द्या. खस सिरप. हो, बघा किती लागणार आहे, थोडस अजून. बस लागलं तर आपण पुन्हा ऍड करू शकतो. ओके, आणि अजून थोडा फ्लेवर वाढवण्यासाठी आपण पान मसाला इसेन्स टाकणार आहे. ओके, बस बस पान मसाला इसेन्स. मी आता गॅस ऑन करते, परत एकदा मिक्स करून घ्यायचं. हो, आता हे सगळं मिक्स झालंय, नंतर मी हाताने छान मिक्स करेन, कारण जे चमच्याने मिक्स होत नाही ते हाताने खूप छान एकजीव होणार. करेक्ट. सो मी आता हे साईडला ठेवते थंड व्हायला. बरं, हे आपली आउटर कव्हरिंग झाली. ओके, आता हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. हो, हे आपण गार करत ठेवूया. आता काय करायचंय, आता आपण याची फिलिंग करून घेऊ. बरं, काय लागेल? मी हे सगळं साहित्य मिक्स करते. बर, आपण हे 2 टेबलस्पून गुलकंद घेतलाय. हे आपल्या चॉईस मध्ये तुम्ही कमी जास्त काही टाकू कसंही घेऊ शकता. बरोबर. त्यानंतर मी एक छोटा चमच याच्यात बडीशेप टाकते. बर, आपण 1 टेबलस्पून टुटी फ्रुटी टाकतोय. बरं, खरं तर आपण वेलची फ्लेवर थोडासा ऍड करायला हरकत नाही, टाकू शकता. ओके, त्यानंतर आपण काजूची पावडर टाकून देऊ. ओके, सो ही आपली स्टफिंग रेडी झाली. करेक्ट. आपण आता याची याचा लाडू करू, पहिलं बाहेरची कोटिंग, देन स्टफिंग, आणि मग याला डेसिकेटेड मध्ये आपण रोल करणार, गोळून घ्यायचं. हो, आता हे ड्राय झालंय, पूर्ण कोल्ड झालंय, छान. आपण याचे बॉल बनवू. बर, पान लाडू जे आपण करतोय त्याच्यातलं सारण आपण तयार करून घेतलं. वा, आता आपण याच्यात ही स्टफिंग टाकू. स्टफिंग अगेन तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त टाकू शकता. बरोबर. ओके, आणि आपण याला रोल करून देऊ. बर, याच्यात काढून घेतो डेसिकेटेड कोकोनट आणि आपण याला रोल करू आता याच्यात. वा, क्या बात है, असा तयार झालेला आहे 1 पान लाडू. बरोबर. येस, याच्यात तुमचे 4 होतील साधारण, 4-5 होतील ना, म्हणजे तुम्हाला 2 मला 2 एवढे येतील ना. येस. वा, व्हेरी गुड. आम्ही हे पान लाडू बरेचसे करून घेतो, या डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवतो, प्लेट मध्ये सर्व्ह करतो. तुम्ही लिहून घ्या पान लाडू साठी लागणारं साहित्य आणि कृती. पान लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य डेसिकेटेड कोकोनट, कंडेन्स मिल्क, गुलकंद, बडीशेप, खाऊच्या विड्याच्या पानांचा सुरा, पान मसाला इसेन्स, खस सिरप, टुटी फ्रुटी आणि काजू पावडर. कृती, प्रथम फ्राईंग पॅन मध्ये डेसिकेटेड कोकोनट भाजून त्यामध्ये कंडेन्स मिल्क, विड्याच्या पानांचा सुरा, खस सिरप आणि पान मसाला इसेन्स घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर तयार मिश्रण एका काचेच्या भांड्यामध्ये काढावं. दुसऱ्या भांड्यामध्ये गुलकंद, बडीशेप, टुटी फ्रुटी आणि काजू पावडर घालून त्याचं सारण तयार करून घ्यावं. नंतर डेसिकेटेड कोकोनटच्या मिश्रणाची पारी करून त्यामध्ये गुलकंदाचं तयार सारण भरून पारी बंद करून त्याचा लाडू बनवून घ्यावा. तयार लाडू डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून घ्यावा आणि सर्व्ह करावा. पान लाडू हा पहिला पदार्थ आपण करून पाहिला, आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत. रेडी आहात ना? राईट. काय याचं नाव आहे? हा ओट्सचा चिवडा आहे. चिवडा? पण ओट्स. मला फार आवडतो चिवडा. मैदासाठी लागणारं साहित्य पाहूया. मग कृती सांगा. तळलेले पोहे, भाजलेले ओट्स, पिठी साखर, डाळ्या, शेंगदाणे, काजू आणि बदाम, कढीपत्ता, बडीशेपची पावडर, हळद, तिखट आणि मीठ. लागणारं साहित्य पाहिलं होतं, आता आपण कृती करूया. तेल आपण तापत ठेवू. हा राईट, तेल तापून घेऊ. आता हे तेल छान तापलेलं आहे, आपण याच्यात तळून घेऊ. बरं, डाळ्या डाळ्या हे खूप फास्ट काम करावं लागतं, कारण ते लगेच लाल होणार. बरोबर. अगदी थोडेसे तांबूस झाले की आपल्याला ते काढून घ्यायचं. करेक्ट. आपण हे पहिला पदार्थ हा तळून घेतला. पुढे आता सेकंड आपण शेंगदाणे तळणार. बर, हो, शेंगदाण्यांना ठीक आहे 1 मिनिटात, पण खूप फास्ट होतात डाळ्या. शेंगदाण्यांना तुम्ही 1-2 मिनिटं द्या, थोडासा वेळ लागू शकतो. बरोबर. तेल अगदीच तापलं असेल तर पटकन होतात. मग आता तुम्ही पुढे काही विचार केलाय की नाही? मग आता पुढे काय ठरवलंय, प्लॅन काय? आता पुढे माझं सर्टिफिकेशन, छोटासा इन्स्टिट्यूट बरंच आहे डोक्यात. बरं, लवकरात लवकर मला करायचंय. वा वा वा, त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळंच करायला लागेल तुम्हाला. नाही, येस, आता प्रोसेस मध्ये आहे मी. बर,
कढी पत्ता बापरे खोबरं घालू घालणार नाहीत आपण याच्यामध्ये नाही खोबरंही घालू शकतो खरं तर ऍक्च्युली घालू शकता मग मी ट्राय करते की त्याचे कॅलरीज खाली आणू ओके बर चला तीन पदार्थ आपण आतापर्यंत तळून घेतले काजू आणि बदाम काजू आणि बदाम सुद्धा आपण डीप फ्राय करून घेतले वा ओके आपलं सगळं तळण संपलं आहे आपण फक्त आता मिक्सिंग करणार आहोत बर मग गॅस बंद करूया केला मी गॅस केला ओके काय मिक्स करायचं आता काही टाका बर मग आधी आपण ओट्स घालूया ओके ओट्सचा चिवड्यानं ओट्सला पहिला मान देऊया किती लागणार आहे बघा सगळे टाकू ओट्सला लिमिट नाहीये तुम्ही जे प्रपोर्शन आहे ते तुमच्यावर आहे ज्याला खूप म्हणजे हेल्थ कॉन्शियस असेल त्यांनी पूर्णच ओट्सचा करावं बर सो तुम्ही थोडे हे पोहे पण ऍड करू शकता येस मग आता हे टाकून अगदी थोडेसे तळलेले बरं का त्याला आम्ही लाल अजिबात होऊ दिलेलं नाही आणि तेल जरा पण दिसणार नाही दिसणार नाही बरोबर पुढे आता पिठी साखर आपण तुमच्या मी एक चमचा याच्यात पिठी साखर टाकते बर खूप छान फ्लेवर देतो आपण मी एक चमचा टाकते त्यानंतर मी हळद टाकते ही अशी वरणच घालायची कारण आपण एरवी फोडणीमध्ये वापरतो ना वरतून आपण तेल टाकणार याच्यात हळद घातली आता लाल मिरची मिरची अगेन तुम्हाला किती तिखट पाहिजे तुम्ही कसं खाता तिखट का कमी तिखट मीडियम मीडियम ओके देन आपण सॉल्ट परफेक्ट आता मिक्स करायचं हो आता मी काय करते मिक्स नाही करते या तेलावर हे सगळं मिक्स केलं याच्यावर आपण तेल टाकणार 2 चमचे बर ओके आणि आता आपण याला मिक्स करून 2 चमच्यांनी करा म्हणजे जरा सोपंही पडेल तुम्हाला हाताने करणं सोयीचं वाटतंय घ्या करा कारण हाताला जी चव असते ना ती स्पूनला नसते करेक्ट आहे वा गरम तेल आपण वरून घातलंय जेव्हा आपण फोडणीमध्ये हळद किंवा तिखट घालतो त्याची एक वेगळी चव असते पण आपण हळद तिखट घालून वरती गरम तेल घातलंय बरोबर फॅन्टास्टिक आता आपण छान मिक्स केलं आहे हाताने मी तर सजेस्ट करेन हातानेच करा कर हाताची चव ती हाताचीच असते बरोबर ओके त्यानंतर तुम्हाला जर कोथिंबीर पाहिजे असेल इव्हन तुम्ही बारीक चिरून तळून तीही टाकू शकता मी तुम्हाला खरं सांगतो माझ्या आत्ता असं डोक्यात होतं की अशी थोडीशी कोथिंबीर चिरून थोडासा कांदा टमाटर जो काही मज्जा येईल ना हे खाण्यामध्ये हो की नाही फॅन्टास्टिक ओट्सचा चिवडा तयार झालेला आहे चला मग आपण आता हे प्लेटमध्ये सर्व्ह करूयात तोपर्यंत मंडळी तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती ओट्स चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य तळलेले जाड पोहे भाजलेले ओट्स काजू बदाम कढीपत्ता शेंगदाणे भाजलेलं डाळ पिठी साखर बडीशेप पावडर लाल तिखट हळद आणि मीठ कृती प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये डाळ शेंगदाणे कढीपत्ता आणि काजू बदाम घालून नीट तळून घ्यावं तळलेले सर्व पदार्थ एका काचेच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये भाजलेले ओट्स भाजलेले जाड पोहे 1 चमचा पिठी साखर बडीशेप हळद लाल तिखट मीठ आणि 2 चमचे गरम तेल घालून सर्व एकत्र करून त्याचा चिवडा तयार करून घ्यावा आणि ओट्स चिवडा सर्व्ह करावा पान लाडू आणि ओट्सचा चिवडा हे दोन्ही पदार्थ तुम्ही आम्हाला करून दाखवले आता आपण तिसरा पदार्थ करूयात रेडी आहात ना काय याचं नाव आहे याचं नाव आहे पिना कोलाडा स्लाइस पिना कोलाडा स्लाइस स्लाइस बर चला पिना कोलाडा स्लाइस साठी लागणारं साहित्य पाहूयात मग कृती करूयात पिठी साखर बारीक किसलेलं पनीर मावा कोकोनट इसेन्स पायनॅपल आणि हे पायनॅपल सिरप आहे देन पिस्ता स्लाइस आणि देसी घी आपलं साहित्य आपण पाहिलं होतं पटकन बोलूयात कृतीकडे काय करायचंय फर्स्ट आपण पॅन मध्ये टाकणार मावा मावाला थोडस आपण भाजून घेणार बर ठीक फक्त त्याला छान क्रम्बल करून टाका म्हणजे अगदी मळलेला जसं कणकेचा गोळा असतो तसं न काढा थोडसं सुट्ट सुट्ट करून घाला याला पण फक्त 2 मिनिट आहे ना छान परतून घेऊ बर सो हे एकदम लूज आणि सॉफ्ट होणार त्याला पाणी सुद्धा सुटेल खव्याला थोडस सॉफ्ट झालं की मी आता याच्यात 1 चमचा तूप टाकते तूप आपण घातलंय ओके आता आपण याला मिक्स करून घेऊ बर खवा आता भाजल्यामुळे सुट्ट सुट्ट झाला ओके आता पूर्ण सैल झालाय आपण त्याच्यात टाकू आता पनीर किसलेलं पनीर बर अगदी बारीक किसून घेतलं आपण किती लागणार बघा पूर्ण टाकू सगळं लागेल आता काय हे आपण 4-5 मिनिटं तरी याला परतणार कारण हे जे पनीर आणि मावा आहे तो एकजीव झाला पाहिजे पनीर आणि मावा व्यवस्थित मिक्स झालेला आहे राईट आता आपण याच्यात टाकणार कोकोनट डेसिकेटेड कोकोनट बघा सगळं लागेल हा ह्याच्याने त्याला एक घट्ट पण येईल ना हा आणि एक फ्लेवर आहे पिना कोलाडाला जो बेसिक फ्लेवर कोकोनटचा असतो तो फ्लेवर आहे
आता हे मिक्स झालंय. करेक्ट. आपण याला काढून घेऊ एका बाउल मध्ये. ओके, ह्या रेसिपी मध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं, आपल्याला याच्यात टाकायची पिठी साखर. बर. पण जर तुम्ही गरम असताना पिठी साखर टाकली तर ते एकदम मेल्ट होऊन जाणार. त्याला थोडस आपण कोमट होऊन देऊ आणि मग त्यानंतर चला आता आपण एक काम करूयात, हे गार होऊ देऊयात म्हणजे थोडस कोमट होऊ देऊ आणि मग वळूयात पुढच्या कृतीकडे. पिना कोलाडा स्लाइस साठी लागणारे मिश्रण आपण तयार करून घेतलं आणि ते आता गारही झालेलं आहे. काय करूयात पुढे? आता आपण याच्यात पिठी साखर फक्त पूर्ण गार नाही करायचं, कोमट राहून द्यायचं. बर. पूर्ण साखर लागेल ते सगळी लागेल. आता ओके, आता आपण पायनॅपल सिरप टाकू. किती लागणार आहे? थोडस कलर जसा लागेल पाहिजे आपल्याला. बस बस, पुरे इतका. बस पायनॅपल इसेन्स टाकायचा आहे फ्लेवर साठी, अर्धा चमचा पुरे. बस ओके, आता आपण मस्त याला मिक्स करू. आता मिक्स करून घ्यायचं. इसेन्स आणि फ्लेवर दोन्ही टाकल्यामुळे त्याचा रंग लगेच बदलेल आणि आपण आता साखर टाकली ना तर ते पाणी सोडेल थोडीशी. बर, त्यामुळे ती छान सेट होणार. बर, पण मग आपण जेव्हा ह्याच्या स्लाइसेस तयार करून घेतो तेव्हा आपण त्या परत फ्रीज मध्ये ठेवायच्या सेट करायला? तुम्ही एक प्लेट घ्या, त्याच्यात तेल बिल लावून तूप लावून हे सेट करू शकता किंवा इंडिव्हिज्युअल सर्व्हिंगचे कंटेनर. बरोबर, वेगवेगळ्या शेपचे मिळतात, त्यात पण ठेवू शकता. पण किती वेळासाठी? जर इंडिव्हिज्युअल घेतले तर हाफ एन आवर इनफ आहे. ओके, आणि जर तुम्ही प्लेट मध्ये केलं तर 2-3 तास तरी फ्रीज मध्ये ठेवायला लागेल. आता बघा, हे थोडस पाणी सुटल्यासारखं वाटतंय. करेक्ट करेक्ट. आता आपण याला सेट करू. वा, याच्यापेक्षा एक छोटे पण येतात सो इंडिव्हिज्युअल तुम्ही सर्व्ह करू शकता कोणी आलं. याच्यावर आपण थोडेसे स्लाइस टाकून देऊ पिस्ताचे आणि खायला खूप सॉफ्ट. जेव्हा ते सेट होतं ना असे हार्ड नसतं, सॉफ्ट सेमी सॉफ्ट असतात, ते खूपच छान लागतंय. पिस्त्याचे काप आपण घालूयात आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपण इंडिव्हिज्युअल त्याला साचा घेतलेला आहे त्याच्यामुळे एक दो अर्धा तासात सेट होईल, अर्धा एक तासात. चला आम्ही हे तयार करून घेतो, अर्धा तास सेट करायला ठेवतो फ्रीज मध्ये, त्याला सजवतो. तुम्ही लिहून घ्या मंडळी पिना कोलाडा स्लाइस साठी लागणारं साहित्य आणि कृती. पिना कोलाडा स्लाइस करण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं पनीर, डेसिकेटेड कोकोनट, पिस्त्याचे काप, तूप, मावा, पायनॅपल सिरप, पायनॅपल इसेन्स आणि पिठी साखर. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये मावा परतून त्यामध्ये किसलेलं पनीर घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. नंतर त्यामध्ये पिठी साखर, पायनॅपल सिरप आणि अर्धा चमचा पायनॅपल इसेन्स घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका साच्यामध्ये मिश्रण भरून त्यावर पिस्त्याचे काप घालून फ्रीज मध्ये ठेवून सेट करून घ्यावं आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. नाशिकहून आलेल्या सीमाजींनी आज आपल्यासाठी एवढे छान छान वेगवेगळे आणि 3 पदार्थ करून दाखवले आणि गप्पाही मारल्यात, तुमचे अनुभव पण सांगितलेत. पण मला तुम्हाला विचारायचंय, हे तर सगळं आम्हाला आवडलं पण तुमच्यासाठी आजचा अनुभव कसा होता? खूपच छान. म्हणजे मी पहिलं तर मी सांगते ना की मला हे काहीच माहिती नव्हतं याच्यातलं. फर्स्ट टाइम मी अनुभव घेतला आणि ऑफकोर्स मी परत ट्राय करेन. वा वा, नक्की येणार ना आमच्याकडे परत. चला म्हणजे पुढच्या वेळेस नॉनव्हेज डिशेस आता हे नाही तुम्हाला जे आवडेल ते, पण आमच्या प्रेक्षकांना काहीतरी नाविन्य मिळालं पाहिजे एवढा आमचा हेतू असतो. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. झी मराठीकडनं तुमच्यासाठी ही प्रेमाची भेटवस्तू आणि खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपी, आमच्या गप्पा, हे सगळं आम्हाला तुम्ही आवर्जून कळवा. आणि त्याशिवाय तुमच्याही हाताला इतकी छान चव असेल, तुमचाही अनुभव दांडगा असेल रेसिपी करण्यातला, तर नक्की या कार्यक्रमात या आणि हेही कळवा. त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. ओ काकू, ताई तुम्ही आओ, आओ आओ मावशी तुम्ही आओ, आजी हा तुम्ही आओ, तुम्हीच कार्यक्रम पाहताय, मी तुम्हालाच म्हणतोय. हा, तुमच्या हातात वही आणि पेन आहे की नाही? कारण तुम्ही साहित्य आणि कृती लिहिता. आता एक काम करा, तोच पेन आणि तीच वही वापरा, लिहून घ्या आजची टीप. भजीच्या पिठामध्ये मक्याचं पीठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात. वा, आमच्या समोर जे पदार्थ आहेत त्यांची नावं ऐकूनच किती भारी वाटतंय बघा. पान लाडू, पिना कोलाडा आणि ओट्सचा चिवडा. बरोबर, नावातच नाविन्य म्हणल्यावर चवीत तर काय बहार असणारच. आपण हे खाऊयात, पण त्याआधी आज आपली भेट झालीये, आठवण म्हणून एक फोटो काढूयात. बघा या कॅमेऱ्यात, स्माईल प्लीज. थँक्यू सो मच. आता ही प्लेट घ्या, आपण खायला सुरुवात करूयात.
तुम्ही खाणार ना माझ्यासोबत? हो तुम्ही स्टार्ट करा, मम्मी करते. ओके, मी एक स्टार्ट करतो, पण त्याआधी आपण यांना देऊयात निरोप आणि मग स्टार्ट करूयात. मंडळी, आजची गाडी लगेच स्टार्ट होणार आहे, कारण पदार्थ फार भारी आहेत. तुम्ही एक काम करा, ही अशी गाडी तुम्हाला स्टार्ट करायची असेल, म्हणजे असे पदार्थ खायचे असतील, तर नक्की ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत पाहत राहा झी मराठीवरती. गोल्ड विनर विथ विटा D3 प्रसूत आम्ही सारे खवय्ये, को पॉड बाय शुगर फ्री ग्रीन. बाय. घ्या नव्या नव्या चवी धवी.